मोठ्या पोलीस बंदोबस्तात महंत रामगिरी महाराज यांना वैजापूर येथील सरला बेटकडे रवाना करण्यात आलं. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराज यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय. शुक्रवारी हरिनाम सप्ताह कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमाचा आज समारोप झाल्यानंतर रामगिरी महाराजांना कडेकोट बंदोबस्तात रवाना करण्यात आलं. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपूरमधील गोंडेगाव बंद ठेवण्यात आला. मुसलमानांच्या विरोधानंतर रामगिरी समर्थकांनी गोंडेगाव बंद ठेवत निषेध व्यक्त केला. श्रीरामपुरातील निमगाव खैरी येथे रास्ता रोको तर गोंडेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. रामगिरी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र बंद करा आणि रामगिरी महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी धुळे बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला धुळेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय तर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान या बंदमुळे एसटीची चाकही थांबली आहेत. धुळे नाशिक बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे, मात्र याचा फटका प्रवाशांना बसतोय. बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध संपूर्ण हिंगोली जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान सकल हिंदू समाजानं शहरातल्या प्रमुख मार्गाने मूकमोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात कल्याणमधील डॉक्टरांच्या आयएमएसह आयडीए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमिओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फिजिओथेरपी संघटना अशा सर्व संस्था संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात काही परप्रांतीय कामगारांनी देशविरोधी घोषणा दिल्या. बांगलादेशचं राष्ट्रगीतही गायल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगवी पोलिसांनी 30 ते 40 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीय. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण माहिती देऊ असं पोलिसांनी म्हटलंय. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात वैद्यकीय व्यावसायिकांनी एक दिवसाचा बंद पुकारला. अकोला शहरातील सर्व दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आयएमए कॅम्पस येथून मुकनिषेध मोर्चाही काढण्यात आला. 18 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांसाठी आधुनिक वैद्य महाशास्त्राच्या डॉक्टरांच्या देशव्यापी सेवा बंद आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि आकस्मिक सेवा नियमित दिल्या जाणार आहेत असं आंदोलकांनी स्पष्ट केलं. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानक परिसरातील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल मिळाला होता. मेल मिळाल्यानंतर त्वरित पोलिसांनी मॉल रिकामा करून तपासणी सुरू केली, मात्र मॉलमध्ये काहीही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. आता हा मेल कुणी पाठवलाय याचा तपास पोलीस करत आहेत. उरणमधील जासई येथे अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. जासई येथील दिबा पाटील सभागृहाच्या मागे असलेल्या मैदानात हा मृतदेह सापडला. पांढऱ्या रंगाच्या गोणीत बांधून ठेवलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी बोरगाव तालुक्यातील येरंडी देवी येथील मिनाल होमराज बहेकार हे आपल्या दुचाकीने येरंडी येथून अर्जुनी बोरगावकडे जात होते. वाटेत 4 आरोपींनी त्यांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 44,000 रुपये किमतीच्या 2 अंगठ्या हिसकावून नेल्या होत्या. या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास अर्जुनी बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पांडुरंग शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. वाटेगाव कासेगाव मार्गावर
अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली आहे। या प्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पैशाच्या देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो। वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट मधील कॉम्प्लेक्सच्या खाली भाजीपाला विक्रीच्या दुकानांवर कॉम्प्लेक्सच्या गॅलरीतून मोकाट वळू खाली कोसळल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सुदैवाने त्यावेळी भाजीपाला विकणारे चार जण खाली होते। सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये। अचानक वरून वळू खाली कोसळल्याने दुकानदारांमध्ये एकच धावपळ झाली। काही वेळाने हा वळू तेथून निघून गेला। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनेक चर्चित व्हिडिओपैकी एक चित्रफीत चांगलीच व्हायरल होतीये। ही चित्रफीत केरळ राज्यातील असल्याचं समजतंय। यात ध्वजारोहण करताना राष्ट्रध्वज खांबाच्या वरच्या बाजूला अडकतो। हा राष्ट्रध्वज सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दूरवरून एक पक्षी उडत येतो आणि चक्क राष्ट्रध्वजाची अडकवलेली गाठ सोडवतो। पक्षाचा हा प्रयत्न चक्क यशस्वी झालेला या व्हिडिओत दिसतोय। हे विशेष राष्ट्रध्वज फडकू लागताच पक्षी आला तसा परत उडत उडत निघूनही जातो। रिक्षामध्ये गोवंशीय जनावरांच्या मासाची वाहतूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई केली आहे। पनवेल जवळील पारगाव येथे रिक्षामधून गोवंशीय जनावरांचं मांस अनधिकृतपणे नेलं जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी नबीलाल सय्यदला ताब्यात घेतलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे। मात्र यवतमाळच्या आरडीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे। महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेत। विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्रे दिली होती, तरी त्याच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेत। त्यामुळे शासनाच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जाते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अमरावतीच्या टपाल कार्यालयात जमा झालेले 2 हप्त्यांचे पैसे काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे। पैसे मिळाल्यानंतर सर्व महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत।